राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही यात्रा जात आहे. आज अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण जर बघितलं तर ही यात्रा महाराष्ट्रातनं 5 जिल्ह्यांमधनं गेली. विविध पक्षांचे म्हणजे समविचारी पक्षांचे नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले. सावरकरांचा एक वाद या यात्रेदरम्यानच उफाळून आला आणि आता ही यात्रा अखेरच्या टप्प्यात असून अगदी काल देखील राहुल गांधी यांच्या भाषेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ही संपूर्ण यात्रा आहे ती महाराष्ट्रात यशस्वी ठरली. विशेषतः शेगाव इथे एक भव्य सभा झाली आणि या सभेला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. आता अखेरच्या टप्प्यात ही यात्रा असून 23 तारखेला ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करेल आणि 14 दिवस ही यात्रा आहे ती महाराष्ट्रात यशस्वी ठरली असून आता इथून पुढे राहुल गांधी यांची ही यात्रा मध्य प्रदेशातनं जम्मू काश्मीरपर्यंत जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह मेघा कुचिक, झी मीडिया, बुलढाणा. छत्रपतींचा विचार म्हणजे